एवरीवन, दीपिकाज ऑल इन वन तडका ह्या आपल्या स्पेशल चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना खूप जास्त आवडणारी किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी अत्यंत क्रिस्पी चटपटीत असे मसाला कुरकुरे रेसिपी, ते पण एकदम कमी साहित्यांमध्ये. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय, 2 चमचे रवा, अर्धी वाटी बेसन, 2 चमचे मक्याचं पीठ, 2 चमचे मैदा आणि पाणी. सर्वात आधी आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थितरित्या एकत्रित करून गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधला जो जाडसर भाग आहे तो निघून जाईल. आणि जे इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते तुम्ही घरीही बनवू शकता, मिक्सरमधून फिरवून किंवा चक्कीमधून काढून किंवा विकतही आणू शकता. बघा, अशा प्रकारे असा जाडसर भाग निघून काढून टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला ह्याचं एक बॅटर बनवायचं आहे आणि ही प्रोसेस करताना आपल्याला कढई गॅसवर न ठेवताच करायची आहे, जेणेकरून त्यामध्ये ज्या गाठी बनतात त्या काढायला आपल्याला सोप्या जातील. साधारणतः 1.5 ग्लास पाणी लागेल ह्यासाठी आपल्याला. बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. त्यानंतर कढई गॅसवर ठेवल्यानंतर हे बॅटर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. आणि इथे आपण लाल तिखट वगैरे बाकी मसाले ह्यामध्ये आत्ताच ह्या प्रोसेसला टाकू शकतो, पण कुणाला तिखट आवडतं कुणाला फिकं, तर मग ती प्रोसेस आपण शेवटी करायची आहे आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग. आणि बघा, थोडंसं हे बॅटर घट्ट व्हायला लागलं आहे आणि आपल्याला घट्ट झाल्यानंतर ते 3-4 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे. सॉरी, सोडा आणि चवीपुरतं मीठ मी आत्ता टाकते, मग अशी बॅटरमध्ये टाकायला मी विसरली आहे. आणि अशा प्रकारे जो गोळा आहे 3-4 मिनिटामध्ये बनून तो आपल्याला थंड करायला बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून आणि थोडासा तेलाचा हात घेऊन व्यवस्थितरित्या मळून घ्यायचा आहे, जेणेकरून मग त्याचा जो चिकटपणा आहे तो आपल्या हाताला चिपकणार नाही ते जास्त. आणि मक्याचं पीठ मागून थोडंसं चोळण्यासाठी घेतल्यानंतर त्याने आपले जे कुरकुरे आहेत ते एकदम क्रिस्पी बनून जातात. ह्यानंतर आपल्याला ह्याचे कुरकुरे बनवायचे आहेत, तर इथे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला ते असे फिंगरवरती न्यायचे आहेत, जेणेकरून त्याला कुरकुऱ्यांचा आकार येईल. तुम्ही ते कसल्याही आकारामध्ये बनवू शकता, कारण याचं नावच मुळात टेढेमेढे असं आहे, तर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कसेही बनवा, काही हरकत नाही. आणि अर्ध्या एका वाटीमध्ये भरपूर असे बनून रेडी होतात, 3-4 जण आरामात खाऊ शकतात हे कुरकुरे. आणि अगदी सोपी पद्धत आहे, कमी साहित्यांमध्ये होते तर करायला काही हरकत नाही. तर बघा ट्राय करून. अशा प्रकारे आपले सर्व कुरकुरे रेडी आहेत तळण्यासाठी. आणि गॅसवरती आपल्याला तेल ठेवायचं आहे गरम होण्यासाठी. आणि कुरकुरे तळताना थोडे टेक्निकने तळायचे आहेत, म्हणजे आपण ते जर मंदाचेवर तळले तर ते ऑइली होऊन जातात आणि एकदम हाय फ्लेमवर तळले तर ते आतून कच्चे राहतात, म्हणून ते मीडियम फ्लेमवर तळायचे कधी पण. आणि एकदम टाकल्या टाकल्या ते लगेच हलवायचे नाहीत चमच्याने, म्हणजे ते एकमेकाला चिपकू शकतात. आणि आपण त्याला चोळताना कॉर्नफ्लोअर लावल्यामुळे ते एकमेकांना चिपकणार नाहीत आणि क्रिस्पी पण होऊन जातील. बघा किती छान रंग येतो आलाय आपल्या कुरकुऱ्यांना. नंतर ते आपल्याला एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचं एक्सेस ऑइल निघून जाईल. थोडी सांभाळून करायची ही प्रोसेस. बघा, ह्यानंतर वेळ आली आपल्याला ह्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. मसाले तुम्ही कुठलेही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे थोडंसं लाल तिखट, थोडासा चाट मसाला, थोडंसं मसाला आहे मॅजिक आणि काळं मीठ घेतलं आहे. तुम्ही हवं तर लाल टोमॅटो पावडर पण घेऊ शकता, त्याने पण खूप छान टेस्ट येते. आणि असे हलवून घेऊन आपल्याला ते टॅप करायचे होते. बघा, एकदम क्लोजअपमध्ये किती सुंदर असे दिसत आहेत आपले कुरकुरे, बघू शकता तुम्ही. सो रेडी आहेत आपले मसाला कुरकुरे, आवाज बघू शकता तुम्ही. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया एखाद्या नवीन कंटेंटसह. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा आणि खात रहा.